कल्याणकारी मंडळासह रिक्षा चालक मालकांचे प्रलंबित प्रश्न सरकारनं तात्काळ सोडवावेत अशी मागणी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन यांच्या वतीनं करण्यात आली आहे सरकारनं याकडं दुर्लक्ष केलं तर आंदोलन छेडू असा इशारा संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषदेत आला महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास वीस लाख रिक्षाचालक आणि मालक असून देशभरामध्ये हा आकडा तीन कोटीपेक्षा अधिक आहे एवढ्या मोठ्या संख्येनं रिक्षाचालक मालक असूनही सरकारचं या व्यवसायाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी मागणी होतीय मात्र सरकारकडून अद्याप यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही असा आरोप राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशननं केला आहे शासनानं कल्याणकारी मंडळासह रिक्षा चालक मालकांचे विविध प्रलंबित प्रश्न सरकारनं तात्काळ सोडवावेत अशी मागणी फेडरेशनच्या वतीनं करण्यात आली आहे अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली या मागण्यांवर केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं विचार करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय या मागण्यांबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रासह देशभर दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पत्रकार परिषदेला संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गफार नदाफ सुनील सामंत विकास थोरवडे गजानन विभूते महादेव विभूते सुभाष सुर्वे दीपक कांदेकर गजानन खाते आदी उपस्थित होते